बेरोजगारी, गुन्हेगारी, बेकारी, दहशतवाद ही सारी या वाढत्या लोकसंख्येचे लेकर आहे तो आताची भारताची लोकसंख्या ही 140 करोड आहे ती संपूर्ण जगाच्या जवळपास 17% आहे पण या लोकसंख्येत जर अशीच वृद्धी होत राहिली तर तो दिवस लांब नाही जेव्हा भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल आज लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्याला लागणारे पहिले पाऊल म्हणजे शिक्षण जनसंख्या थांबवा विकास वाढवा जनसंख्या पर रोक लगाए देश को उन्नत करके दिखाए नहीं हो नुसते नारे देऊन तो हा देश प्रगत होणार आहे त्यासाठी प्रत्यक्ष कृती ही हवीच देशातील खेडी हा जणू आपल्या भारत देशाचा आत्मा आहे इथूनच साक्षरतेचा प्रसार स्त्री शिक्षणाचे महत्त्व कुटुंब कल्याण योजना आणि स्त्री शिक्षणाचे महत्त्व यांसारख्या आदर्श कल्पना जर पूर्णतः प्रत्यक्षात आणल्या तर निश्चितपणे वाढती लोकसंख्या योग्य जाईल आणि भारताच्या प्रगतीत आणि विकासात येणारे अडथळे दूर होतील यात शंकाच नाही कृषी उत्पादनाची भर आणि भूमीचे दरडोई कमी होणारे प्रमाण यामुळे अनारोग्याची वाढ होते देशातील प्रत्येक नागरिक जेव्हा सुखी आणि समाधानी असेल तेव्हाच आपला देश हा विकास करू शकेल आणि म्हणूनच आज भारताच्या प्रत्येक शून्य व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे आपले आद्य कर्तव्य ठरते मग या प्रयत्नात तुम्ही आहात ना माझ्यासोबत चला तर मग लोकसंख्या नियोजन स्वीकारूया आणि पृथ्वीला आनंदी करूया धन्यवाद